जीएसटी असलेले टैली सॉफ्टवेयर डाउनलोड कसे करायचे। टैली सॉफ्टवेयर डाउनलोड इन मराठी विथ जीएसटी, यासाठी पहिल्यांदा आपल्याला गुगलला जावे लागेल। मी इथे माझा गुगल क्रोम ब्राउजर ओपन केला आहे। इथे मला टाइप करायचं आहे टैली विथ जीएसटी आणि तर गुगल सर्च। यानंतर तुम्ही बघू शकता इथे पहिलीच वेबसाईट आली आहे बघा, ही पहिली सोडून द्यायची आहे, ॲड दिली आहे म्हणून खालच्यात यायचं जीएसटी सॉफ्टवेअर, जीएसटी अकाउंटिंग सॉफ्टवेअर, ही टॅली सोल्युशन नावाची वेबसाईट आहे, याच्यावर क्लिक करायचं आहे। मी इथं क्लिक केलं, यावर क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट ओपन होईल। यानंतर तुम्ही पाहू शकता स्क्रीनच्या उजव्या साईडला इथं ऑप्शन आहे बघा, डाउनलोड जीएसटी रेडी टॅली, यावर क्लिक करायचं आहे। ज्यावेळेस मी यावर क्लिक करीन त्यावेळेस अजून एक नवीन विंडो ओपन होईल। या विंडोमध्ये आपल्याला खाली यायचं आहे। इथं सर्वात शेवटी आल्यानंतर दोन ऑप्शन येतील, एक इन्स्टॉल नाव आणि दुसरा आहे डाउनलोड फॉर लेटर। यातील इन्स्टॉल नावर क्लिक करायचं आहे। इन्स्टॉल नावर क्लिक केलं इथं सेटअप डाउनलोडिंग स्टार्ट झालेला तुम्हाला दिसेल। इथं माझा सेटअप डाउनलोड झालेला कम्प्लीट झालेला आहे। या ज्यावर डबल क्लिक करायचं आहे, त्यावर डबल क्लिक केल्यानंतर रनचं ऑप्शन येईल। ते रन केलं की टॅली ERP9 ऑनलाईन इन्स्टॉलेशनची प्रोसेस चालू होईल। इथे तुम्हाला इन्स्टॉलवर क्लिक करायचं आहे। इन्स्टॉलवर क्लिक केलं की इथं तुम्हाला इन्स्टॉलेशन स्टार्ट झालेलं दाखवेल। इन्स्टॉलेशन कम्प्लीट होतो थांबायचं आहे। तुम्ही बघू शकता आपल्या इथे इन्स्टॉलेशन कम्प्लीट झालेलं आहे। यू हॅव सक्सेसफुली इन्स्टॉल टॅली ERP9 सिरीज, हे 6.0 आहे। इथं डन म्हणायचं आहे। या डनवर क्लिक केल्यानंतर इथं सॉफ्टवेअर ओपन होईल। ओके, इथं माझं सॉफ्टवेअर ओपन झालेलं आहे। आता इथं तुम्ही पाहिलं तर तुम्हाला इथं खूप असे ऑप्शन येतील। पहिलं आहे ॲक्टिव्ह युअर लायसन्स। जर समजा मी त्यांच्याकडून लायसन ॲक्टिव म्हणजेच विकत घेतला असेल तर ते इथून मी ॲक्टिव्ह, तुम्हाला ॲक्टिवेशन लायसन करायचं असेल तुम्ही इथून जाऊ शकता। तुमच्याकडं ॲक्टिवेशन न करता मी आधीच विकत घेतलं आहे पण मला पुन्हा ते काय करायचं आहे फक्त रिन्यू करायचं असेल तर तुम्ही इथं जाऊ शकता। रेंटवर तुम्हाला जर लायसन घ्यायचं असेल तुम्ही इथून घेऊ शकता। कॉन्फिगरेशन म्हणजे तर तुम्ही एकापेक्षा जास्त PCला एकच टॅली सॉफ्टवेअर यूज करणार असेल तर तुम्ही इथं कॉन्फिगर करू शकता। नंतर आता आपण जे पाहणार आहोत ते वर्क इन एज्युकेशनल मोड पाहणार आहोत। इथं क्लिक करायचं आहे, इथून तुम्ही हे जे आहे ते ॲप सॉफ्टवेअर यूज करू शकता, ओपन करू शकता। अशा प्रकारे आपण जीएसटी असलेले टॅली सॉफ्टवेअर ओपन करू शकतो किंवा डाउनलोड करू शकतो। ह्या व्हिडिओबद्दल किंवा टॅलीबद्दल जर कोणाला कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील, प्रश्न असतील तर कमेंटमध्ये तुम्ही तुमचे प्रश्न मांडू शकता, मी त्याचे उत्तर नक्की देईन। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा। तसेच नवीन अपलोड केलेले व्हिडिओ माहिती तुम्हाला मिळावी म्हणून या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।